मी 20व्या वर्षी कार सेवेला गेलो तेव्हा उद्धव ठाकरे चित्र काढत होते, आम्ही लाठ्या खात होतो तेव्हा तुम्ही फोटो काढत होतात. फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल. रामायणाप्रमाणे उद्धव ठाकरेंसोबत मंथरा आहे. मंथरेचं ऐकल्यावर काय होतं सगळ्यांना माहिती. फडणवीसांचा संजय राऊतांवर निशाणा. काँग्रेसला राम राम करत मिलिंद देवरा शिवसेनेच्या शिंदे गटात. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश. काँग्रेस सोडेन असं कधी वाटलं नव्हतं, मात्र आधीची काँग्रेस आणि आताच्या काँग्रेसमध्ये खूप फरक. मोदी शहांकडे देशाच्या विकासाचं विजन. पक्ष प्रवेशानंतर देवरांचा काँग्रेसवर निशाणा. आम्ही काय बँडवाले आहोत का? सदाभाऊ खोतांचा भाजपला संतप्त सवाल. लग्न ठरल्यावरच वाजंत्र्याची आठवण कशी आली? निवडणुकांवरून सदाभाऊ खोतांचा टोला. ग्रामपंचायतीला निधी न मिळाल्यानं बच्चू कडूंची महायुतीच्या बैठकीला अनुपस्थिती. सध्या आमची भूमिका तटस्थ. वाट पाहू नाही तर गेम करू. बच्चू कडूंचं भाजपला पुन्हा आव्हान. शरद पवार गटामधील 7 बडे नेते अजित पवार गटाच्या संपर्कात. अमोल मिटकरींचा दावा, तर 2 बड्या पदाधिकाऱ्यांसह 5 आमदार अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं विधान. वरून फोन आल्यानंतर पत्रकार बातमी करतात. आम्ही वरून फोन केल्यानंतर पत्रकारांना सहन होणार नाही. महायुतीच्या मेळाव्यात नारायण राणेंचं विधान. नारायण राणेंनी शंकराचार्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध. संभाजीनगर आणि पुण्यामध्ये नारायण राणेंविरोधात घोषणाबाजी. जालन्यामध्ये 200 पिस्तुलं घेण्यासाठी राजकीय नेत्यांकडून रसद. भुजबळांचा दावा, तर भुजबळांनी पिस्तूल विकण्याचा धंदा सुरू केलाय का? जरांगेंचा पलटवार. शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर 16 जानेवारीला सुनावणी होण्याची शक्यता. राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टात सुनावणी. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमधून सुरुवात. 67 दिवसांमध्ये 110 जिल्ह्यांमधून प्रवास. महाराष्ट्रात होणार समारोप. हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांचा अक्षता सोहळा संपन्न. ड्रोनच्या नजरेतून यात्रेची दृश्य. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.